मम्मी सॉरी मी अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही किंवा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही हे वाक्य मीडियाच्या हेडिंग मध्ये लोकांच्या सोशल मीडियावर आणि आई वडिलांच्या मनावर अनेकदा धक्का देऊन जात पण हा प्रश्न अजूनही संपत नाही गेल्या काही वर्षात विद्यार्थी आत्महत्या हा असाच एक गंभीर प्रश्न बनत चाललाय याचे अनेक प्रसंग देखील तुम्हाला पाहायला तसेच ऐकायला देखील मिळले असतील तसेच याची अनेक कारणे देखील आहेत दरम्यान विद्यार्थी आत्महत्या हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे त्याची कारणे नेमकं आहे तरी काय हेच आपण आजच्या विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रवीण सुरवसे मराठीमध्ये आपलं स्वागत करतो राजस्थानमधील कोटा हे देशातील एक कोचिंग सेंटरचे हब मानले जाते दरवर्षी लाखो विद्यार्थी आय आय टी मेडिकलची तयारी करण्यासाठी येथे जातात पण हेच कोटा गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक आत्महत्या होणारा शहर ठरत आहे याच वर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या झाल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या दोन हजार बावीस मध्ये कोटा शहरात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या याआधी दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस या चार वर्षाच्या कालावधीत तब्बल चौपन्न विद्यार्थ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपविले राजस्थान विधिमंडळात यावर प्रश्न देखील उपस्थित केले गेले त्यावर उत्तर देताना कोचिंग सेंटरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये मागे पडणे पालकांच्या अपेक्षा शारीरिक मानसिक ताण ही मुख्य कारणे सरकारने आत्महत्या मागची कारणे नमूद करताना सांगितले याशिवाय अभ्यासातील अडचणी आर्थिक समस्या ब्लॅकमेलिंग आणि प्रेम प्रकरणे याही कारणांची यादी सरकारकडून देण्यात आली याच दरम्यान गेल्या काही काळात फक्त परीक्षांची तयारी करतानाच नाही तर ऍडमिशन झाल्यानंतरही आत्महत्या वाढल्या गेल्याची माहिती समोर आली आहे गेल्या का काही वर्षात याच्या अनेक बातम्या देखील आपण वाचत आत्महत्या प्रश्नी संसदेत प्रश्न मागील आठवड्यात शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी संसदेत सांगितले की दोन हजार पासून देशभरातील विविध आय आय टी मध्ये तब्बल तेहतीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत या सरकारी आकडेवारीमध्ये दे देशातील तीन संस्थांचा देखील समावेश आहे ज्याची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे बहुतांश आत्महत्या हे आय आय टी मधील आहेत याच आकडेवारीनुसार एका महिन्यात आय आय टी बॉम्बे आणि आय आय टी आत्महत्या झाल्या आहेत काँग्रेसचे खासदार एल हनुमंतैया यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की सरकारने शैक्षणिक तणाव कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणे मानसिक समस्या अशी मृत्यूची कारणे सांगितली आहेत आत्महत्यांच्या संख्येत वाढ नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकवीस मध्ये विद्यार्थी आत्महत्यांमध्ये चार पॉईंट पाच टक्के वाढ झाली आहे साधारणपणे कोरोना महामारीमुळे सुरू झालेल्या अनेक प्रश्नांमुळे आणि मानसिक तणावामुळे यात वाढ झाल्याचं देखील सांगितलं जाते दोन हजार तेवीसच्या पहिल्या तीन महिन्यात आय आय मध्ये दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या एकंदरीत मागील काही वर्षात विद्यार्थी आत्महत्या हा मोठा गंभीर प्रश्न बनला आहे राजस्थान सरकार यावर उपाययोजना म्हणून नवीन कायदा आणण्याचा देखील विचार करत आहे पण वाढती स्पर्धा पालकांच्या अपेक्षा आणि गेल्या काही वर्षात वाढत चाललेल्या मानसिक समस्या यातून हे प्रमाण वाढत चालले असल्याचे दिसून येते आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला तसेच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका